मीरा देवघर धरण 3 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 94% भरले आहे. वीर धरण 84% भरले आहे. असाच पाऊस 2-3 दिवस राहिला तर मीरा देवघर धरणातून विसर्ग सुरू करावा लागेल. तो विसर्ग थेट वीर धरणामध्ये येत असल्यानं वीर धरण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळं पूर नियंत्रण करण्यासाठी वीर धरणातून पाणी सोडावं लागू शकतं. नीरा नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे आदेश प्रशासनाला दिले आहे. नीरा नदी भीमा नदीला मिळाल्यानंतर भीमा नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच नदी पात्रामध्ये पिण्याच्या आणि शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. पाणी सोडण्यात आल्यानंतर कोणीही नदी पात्रामध्ये जाऊ नये असं आवाहन देखील तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी केलं आहे.